नमस्कार। मराठी लघुलेखन पाठ चौथा। दोन संकेत रेखांमधील स्वर आणि संकेत रेखांची स्थाने। दोन संकेत रेखांमधील स्वर। दोन संकेत रेखांमध्ये येणाऱ्या प्रथम आणि द्वितीय स्थानांच्या स्वरांच्या खुणा पहिल्या संकेत रेखेनंतर त्या त्या स्थाने द्याव्या, परंतु तृतीय स्थानाच्या स्वरांची खूण मात्र दुसऱ्या संकेत रेखेच्या अगोदर तृतीय स्थाने द्यावी, कारण ती पहिल्या संकेत रेखेनंतर तिच्या तृतीय स्थाने देण्यापेक्षा दुसऱ्या संकेत रेखेच्या अगोदर तृतीय स्थाने देणे जास्त सोयीचे पडते। जसे दोन संकेत रेखांमध्ये येणाऱ्या स्वरांची स्थाने तक, कप, रप, मक। संकेत रेखांची स्थाने स्वरांच्या खुणा देण्याची ज्याप्रमाणे तीन स्थाने असतात, त्याचप्रमाणे संकेत रेखा लिहिण्याचे देखील तीन स्थाने असतात। ती अशी की एक प्रथम स्थान, दोन द्वितीय स्थान, तीन तृतीय स्थान। रेषेच्या वरील अबाउट द लाईन स्थानास प्रथम स्थान असे म्हणतात, रेषेच्या वरील ऑन द लाईन स्थानास द्वितीय स्थान असे म्हणतात, आणि रेषेच्या मधून थ्रू द लाईन जेव्हा एखादी संकेत रेखा काढली जाते तेव्हा ती तृतीय स्थाने लिहिली असे समजावे। कोणत्याही शब्दात सर्वात प्रथम येणारा स्वर हा त्या शब्दाच्या संकेताकृतीतील पहिल्या संकेत रेखेचे स्थान ठरवतो। जेव्हा एखाद्या शब्दात सर्वात प्रथम येणारा स्वर हा प्रथम स्थानाचा स्वर असेल तेव्हा त्या शब्दाची पहिली संकेत रेखा प्रथम स्थाने लिहिली जाते। उदाहरणार्थ ताक, दाम, राठ, लांब, फौजा। जेव्हा एखाद्या शब्दात सर्वात प्रथम येणारा स्वर हा द्वितीय स्थानाचा स्वर असेल तेव्हा त्या शब्दाच्या संकेताकृतीतील पहिली संकेत रेखा द्वितीय स्थाने लिहिली जाते। उदाहरणार्थ चेला, हुडी, पैठण, पगडी। जेव्हा एखाद्या शब्दात सर्वात प्रथम येणारा स्वर हा तृतीय स्थानाचा स्वर असेल तेव्हा त्या शब्दाच्या संकेताकृतीतील पहिली संकेत रेखा तृतीय स्थाने लिहिली जाते। उदाहरणार्थ तुप, रूप, धीट, धीरे। अग्रगामी संकेत रेखा रेघेमधून लिहिणे शक्य नसते, त्यामुळे जेव्हा एखाद्या शब्दाची संपूर्ण संकेताकृती ही अग्रगामी संकेत रेखांनीच बनलेली असते तेव्हा जर त्या संकेत रेखेतील सर्वात प्रथम येणारा स्वर हा प्रथम स्थानाचा असेल तर ती संकेताकृती पहिल्या स्थाने म्हणजे रेषेच्या वर लिहिली जाते, आणि जर तो द्वितीय किंवा तृतीय स्थानाचा असेल तर ती संकेताकृती रेघेवर लिहिली जाते। उदाहरणार्थ नाम, काम, मैना, मेघ, कुमक। एखाद्या संकेताकृतीची सुरुवात एक किंवा अनेक अग्रगामी संकेत रेखांनी होत असून त्यानंतर येणारी संकेत रेखा ऊर्ध्वगामी असेल आणि पहिल्या अग्रगामी संकेत रेखेला जोडून येणारा स्वर तृतीय स्थानाचा असेल तर ऊर्ध्वगामी संकेत रेखा नियमानुसार रेघेमधून लिहिण्याकरिता सुरुवातीची एक किंवा अनेक अग्रगामी संकेत रेखा रेघेखाली लिहाव्या। उदाहरणार्थ मूल, निवारा,
कुमारी, उमल, उखळी, उणीव। तसेच एखाद्या संकेत आकृतीची सुरुवात एक किंवा अनेक अग्रगामी संकेत रेखांनी होत असून त्यानंतर येणारी संकेत रेखा अधोगामी असेल आणि पहिल्या अग्रगामी संकेत रेखेला जोडून येणारा स्वर प्रथम स्थानाचा असेल तर ती अधोगामी संकेत रेखा रेघेच्या वर लिहावी। तो स्वर द्वितीय स्थानाचा असेल तर ती अधोगामी संकेत रेखा रेघेवर लिहावी व तो तृतीय स्थानाचा असेल तर ती अधोगामी संकेत रेखा रेघेमधून लिहावी। उदाहरणार्थ काप, माप, केतकी, कप, कूप, मूठ। अभ्यास 6, वाचा, गिरवा व लिप्यंतर करा। नंबर 1, आस, आन, जाम, बाक, जाग, दाम, धाम, वाया, वाटा, फौजा। नंबर 2, एकी, नेक, शेक, मेघ, बेत, छेद, शेष, क्षेम। नंबर 3, ओटा, शोक, बोट, झोका, दम, यश, वश, जम, पठान। नंबर 4, इजा, फिका, विडा, चिकनी, इसम, टिकाव, बिछाना। नंबर 5, उभा, उठा, जुना, दुजा, तुकड़ा, भुकेला, चुकला, दुमाला। नंबर 6, औत, गौन, दौत, नौका, पौष, चौक, चौफाळा। नंबर 7, एन, एट, पैका, कैक, वैद्य, कैकई। नंबर 8, ओघ, उवा, शोध, लोभ, बोला, बोळा, भोळा, बोलका, चोमडा, झोपाळा। नंबर 9, ढीग, चीक, मानी, मालिन, लीलावती, डब्बी। नंबर 10, ऊठ, मूल, पूजा, धूप, भूपाळी। वरील सर्व संकेत आकृती वाचण्याचा प्रयत्न करावा व प्रत्येक शब्द 10-10 लाईन लिहावे। अभ्यास 7, लघुलिपीत लिहा। नंबर 1, जा, खा, काम, मामा, बान, जाल। नंबर 2, चेला, मेळा, झेप, वेश, वेडा, भेट। नंबर 3, गळा, छळ, तग, अधम, जमाव, चमक। वरील सर्व शब्दांच्या लघुलिपीत संकेताकृती काढण्याचा प्रयत्न करावा व प्रत्येक शब्द 10-10 लाईन गिरवावे।